कांग्रेस की ओर से एक रथ बनाया गया है जिस पर सरकार की भ्रष्ट नीतियों के बैनर लगाए गए हैं और विधानसभा चुनाव से पहले इसे हर शहर में घुमाया जाएगा। इस रथ के जरिए सरकार की भ्रष्ट नीतियों को लोगों तक पहुंचाया जाएगा। इस रथ पर विविध तरह के सरकार की योजनाओं के बारे में दिखाता जो सफल करने में सरकार असमर्थ रही है। राज्य की जनता के साथ इस सरकार ने किस तरह की धोखाधड़ी की है, ये इस रथ के माध्यम से जनता तक आगामी विधानसभा चुनाव से पहले पहुंचाया जाएगा, ऐसी जानकारी नाना पटोले इनके द्वारा दी गई। अपन पाहिलं असेल की महायुतीची महाभ्रष्ट गुजरात महायुती अशा पद्धतीचं एक हा ट्रक, या ट्रकवर आम्ही पूर्ण माहिती त्याच्यावर ठेवलेली आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातून किती उद्योग हे गुजरातमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे, जे राज्यातलं सरकार आहे ते कसं गुजरात धार्जिणी आहे आणि महाराष्ट्राचा विश्वासघात या महायुतीच्या सरकारने कसा केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि म्हणून माध्यमाच्या माध्यमातून या जनतेला हे कळलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या पद्धतीचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी रथ तयार केलेली आहे आणि ही रथ भाजप एकनाथ शिंदे अजित पवार च्या सरकारने ज्या पद्धतींची पाप केलेले आहेत त्या पापाचं हे प्रदर्शन जनतेसमोर मांडण्याचं एक आम्ही प्रयत्न करतो आहे। पूर्ण महाराष्ट्रात चालू झालेली आहे, आता सगळ्या भागामध्ये हे ट्रक फिरताना आपल्याला पाहायला मिळणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। The cool new Glanza. Go hatchin', go awesome.